जितेंद्र आव्वार ने जनता से सवाल किया, जहां उन्होंने कहा कि मेरा जनता से सवाल है कि आखिर हुए आंदोलन का नतीजा क्या हुआ। इतने संवेदनशील मुद्दे पर सरकार ने कोई हरकत नहीं की, जिसे बयां करते ही आंखों में पानी भर जाता है। तर मी शरद पवारांचं उदाहरण देतो आज उभ्या महाराष्ट्राला, की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा विद्यापीठाला द्यायचं ठरवलं मराठवाडा विद्यापीठाचे, त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मराठवाड्यातले सगळे आमदार त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले आपण सरद परत सत्तेत येणार नाही, लोक आपल्याला निवडून देणार नाहीत। त्याच्यावरती शरद पवारांचं उत्तर होतं की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत मी महाराष्ट्रात राजकारण करतोय, त्यांची नाव देण्या त्यांचं नाव देण्याची वेळ आल्यावर जर मला माघार घ्यावी लागत असेल तर एक वेळ सत्ता गेली तरी परवडेल, पण मी हे पाप करणार नाही। तुम्ही ओबीसी ज्या नावाने करता ना, माधव माळी धनगर वंजारी करता ना, मग त्यांना या माळी धनगर वंजाऱ्यांना फक्त गोडगोड बोलायचं, द्यायचं काहीच नाही। वाईट अवस्था आहे। काही काही लोकांच्या फॉरेनच्या शिष्यवृत्त्या काढून घेतलेल्या आहेत, त्यांना फॉरेनला जायच्या ऑपॉर्च्युनिटी झाल्या आहेत, त्या मिळत नाही आहेत। इतकं मोठं आर्थिक नुकसान आणि इतकं मोठं शैक्षणिक नुकसान समाजाचं होत आहे, त्या समाजाच्या वतीने बोलणारा कोणीच नाही आहे। भुजबळ साहेब बोलतात, पण त्यांनी विधानसभेत कबूल केलं की माझं कोण ऐकतच नाही, अर्थमंत्री पैसेच देत नाहीत। हे माझं म्हणणं नाही, मुख्यमंत्री भुजबळ साहेबांचं सभागृहातलं भाषण आहे की पैसे मिळत नाहीत। आमची मागणी आहे, बस करा राजकारण, तरुण पोरं आहेत, ही तरुण पोरी आहेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। एक समाज जो 100 वर्षापूर्वी मागे होता, त्या समाजातल्या पोरी PhD करायला बाहेर पडल्या आहेत। त्यांची जरा तरी त्यांची काळजी घ्या, जरा तरी त्यांना प्रोत्साहन द्या। या उमळणाऱ्या कळ्या आहेत, त्यांना कुस्करून टाकू नका। डॉक्टर ज्योतिबा फुलेंनी यांनाच पुढे नेण्यासाठी आणि मग समाज पुढे जाईल असं म्हणत यांच्या शाळा सुरू केल्या, की हे ही स्त्री वर्ग शिकला तर समाज शिकेल आणि समाज शिकला तर समाज एक होऊन पुढे जाईल, हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार होते। कुठे आहेत महाराष्ट्रात ते विचार? आपण तर मग्न आहोत मराठा विरुद्ध OBC, भिड जाओ, हे दोघे भिडले की आमचं भलं, आम्हाला आपली पडतील इथनं तिथनं मतं। हे डोळ्यातले अश्रू उगच येत नाही, घरची गरिबी असते, घरातल्यांना एक आशा असते, तिला स्वतःही आशा असते की मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन। आज त्याच्या आशेवरती ॲसिड पडले हो बसली होती। मला महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न विचारायचा आहे की ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अनेक आंदोलनं बघितली, त्या आंदोलनात रिझल्ट दिले, यांचं आंदोलन बघायला कोणालाच वेळ नाही? इतकं निर्दयी, इतकं असंवेदनशील हे गव्हर्नमेंट झालंय। मी नुसतं बोलतोय ते तिला रडू येत आहे, तिच्या वेदना काय असतील हृदयात याचा विचार करा।